नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना ॲपवर फॉर्म रिजेक्ट झालेल्याने नेमकं काय करायचं, या वेबसाईटवर पुन्हा रजिस्ट्रेशन करावे काय आणि काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे, त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया, जाऊया आपण वेबसाईटवर. तर बघा मित्रांनो, आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर आलेलो आहे आणि वेबसाईटचं नाव आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन. तर ही वेबसाईट आहे आणि इथे आल्यानंतर मित्रांनो, या वेबसाईटवर आपला प्री हिस्ट्री किंवा प्री डेटा अवेलेबल नाही, त्यामुळे आपल्याला आता सहजपणे नवीन लॉग इन या ठिकाणी करता येईल. ज्या महिलांचे फॉर्म ऍपवर रिजेक्ट झालेले आहे त्यांचा आणि या ठिकाणी या वेबसाईटवर कोणताही प्री हिस्ट्री किंवा प्री डेटा नसल्यामुळे सहजपणे आपल्याला या ठिकाणी नवीन युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करता येईल आणि फॉर्म भरता येईल. त्यामुळे आता आपल्याला जर फॉर्म रिजेक्ट झालेले आहे तर नेमके पुन्हा भरायची किंवा नाही, त्यामुळे ऍपवर जरी आपला फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तरी पण आपण आता या ठिकाणी परत फॉर्म भरू शकतो. कारण अगोदर तसं सांगण्यातही आलं होतं की जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर आपल्याला त्या त्रुटी पूर्ण करून परत भरावं लागेल. आणि आता तर वेबसाईटच आलेली आहे आणि या वेबसाईटवर आपल्याला असं दिसून येईल की आपल्याला अर्जदाराची नवीन लॉग इन क्रिएट करायची आहे आणि आतमध्ये जाऊन माहिती भरायची आहे आणि परत सगळी माहिती भरून डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्यामुळे परत आपण या ठिकाणी ऑनलाईन लॉग इन करा. त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघा. त्यानंतर ऑनलाईन लॉग इन करा आणि आत सगळी माहिती भरून डॉक्युमेंट अपलोड करा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट की जर परत या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर प्रॉब्लेम तर येणार नाही ना, तर मित्रांनो कोणताही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. कारण ही वेबसाईट जी क्रिएट झालेली आहे तर याच्यावर एक तर प्री हिस्ट्री नाही तुमची, म्हणजे अगोदरचा डेटा नाही यांच्याकडे. त्यानंतर ऍपवर जरी डेटा असेल तरी पण रिजेक्ट झाल्यानंतर तो फॉर्म परत भरायला सांगितलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण लॉग इन मध्ये जाऊन फॉर्म परत जरी भरला परंतु जे डॉक्युमेंट्स आणि जी माहिती ऍक्युरेट सांगितलेली आहे तर ती माहिती ऍक्युरेट भरा आणि सबमिट करा, तरच तुमचा फॉर्म सक्सेस होणार आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला वाटतंय ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी लगेच ऑनलाईन अर्ज करा या वेबसाईटवर आणि फॉर्म भरा. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.